आज पुण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा आहे. मात्र पुण्यामध्ये मोदींच्या सभेचं ठिकाण आता बदलण्याची शक्यता आहे. गरज असेल तर सभेचं ठिकाण बदलण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे आणि पावसाचा अंदाज घेऊन हा निर्णय घेण्यात येणार आहे. पावसाच्या पार्श्वभूमीवर पर्यायी व्यवस्था आता सज्ज ठेवण्यात आली आहे. आज पंतप्रधानांचा पुण्यामध्ये दौरा आहे. पुण्यामध्ये काही महत्त्वाच्या कामांचं लोकार्पण होणार आहे, विकास कामांचं आणि भूमिपूजन होणार आहे. आणि मोदींची आज एक मोठी सभासुद्धा आयोजित केली आहे. एस पी कॉलेजच्या मैदानावर ही सभा होणार होती, मात्र आता हे सभेचं ठिकाण बदललं जाण्याची शक्यता आहे. आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे सध्या आपल्या बरोबर आहेत, थेट जोडले गेलेले. जाणून घेऊया काय नेमकी सविस्तर माहिती आहे. निलेश, पुण्यामध्ये आज मोदींची सभा आहे, एस पी कॉलेजच्या मैदानावर होणार होती, मात्र सभेचं ठिकाण बदललं जाईल अशी शक्यता आहे, काय नेमके तपशील आहेत? नक्कीच अनुपमा, खरं तर आज पुण्यामध्ये रेड अलर्ट जाहीर केला आहे. त्या अनुषंगाने खबरदारी म्हणून कदाचित मोदींची सभेचं स्थळ आहे ते बदलण्याची शक्यता आहे. ज्या ठिकाणी मोदींची सभा निश्चित केली होती एस पी कॉलेज ग्राउंडवर, त्या ठिकाणी प्रचंड असा पाऊस झालेला आहे आणि चिखलाचं साम्राज्य झालेलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून कदाचित गणेशकला क्रीडामध्ये या ठिकाणी सभेचं रूपांतर होऊ शकतं. पर्यायी व्यवस्था म्हणून या ठिकाणी गणेशकला क्रीडा आहे, त्या ठिकाणी आता व्यवस्था सुरू करण्यात आलेली आहे. आपण जर पाहत असाल तर तो जो रंगमंच आहे, या रंगमंचावर आता सजावटीचं काम सुरू करण्यात आलेलं आहे. तर या ठिकाणी जे आसनग्रस्त आसन आहेत त्या या ठिकाणी लावण्यात सुरू करण्यात आलेले. साऊंड सिस्टीम पण या ठिकाणी तात्काळ या ठिकाणी जोडण्यात काम सुरू आहे. एकूण जर पाहिलं तर मोदींचा जो पुण्यामधली जी सभा आहे त्याला पर्यायी म्हणून गणेशकला क्रीडा आहे त्याची तयारी या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. खरं तर हा तात्काळ निर्णय घेण्यात आलेला आहे, कारण त्या ठिकाणी पाऊस जर झाला संध्याकाळच्या सुमारास तर बसण्याची गैरसोय होऊ शकते लोकांची. त्यामुळं गणेशकला जो क्रीडा आहे ते पर्यायी व्यवस्था म्हणून या ठिकाणी आता व्यवस्था आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. आपण या दृश्यांमध्ये पाहताय की रंगमंच आहे त्या ठिकाणी आता आसन व्यवस्था सुरू करण्यात आलेली आहे. तर पुणे पोलिसांचे जे विशेष पथक आहे ते या ठिकाणी येऊन तपासणी करत आहे. त्या संपूर्ण अनुषंगाने या ठिकाणी आता गणेशकला आता तयारी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे अनुपमा. ठीक, निलेश धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी. जर या सर्व घडामोडींवर जरूर लक्ष ठेवून राहा, वेळोवेळी आपल्याकडून अपडेट माहिती जाणून घेत राहू. तूर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.